कर्मयोग स्वामी विवेकानंद अध्याय पहिला कर्म आणि त्याचा चारित्र्यावर प्रभाव। कर्म हा शब्द क्रू धातूपासून बनलेला आहे। क्रू म्हणजे करणे, जे काही केले जाते ते सारेच कर्म होय। ह्या शब्दाचा पारिभाषिक अर्थ कर्मफल असाही होतो। याशिवाय आपली पूर्वकर्मी ज्यांची करणे होत अशी फले, या अर्थीही हा शब्द कधी कधी दार्शनिक ग्रंथातून वापरण्यात येत असतो। परंतु कर्मयोगात मात्र कर्म हा शब्द आपल्याला केवळ कार्य ह्या अर्थीच उपयोगात आणावयाचा आहे। अखिल मानवजातीचे चरम व अंतिम लक्ष ज्ञान लाभच होय। पौर्वात्य दर्शनाने आमच्या समोर कोणते एकमेव लक्ष ठेवले असेल तर ते केवळ हेच, त्याखेरीज अन्य कोणत्याच लक्ष्याचा निर्देश त्यात आढळून येत नाही। मानवाचे अंतिम लक्ष ज्ञान होय, सुख नव्हे। सुख आनंद इत्यादी तर सर्वांना शेवट ठेवलेलाच आहे। सुखाला चरम लक्ष परमगती समजणे हा माणसाचा निखलास भ्रमच होय। संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणाऱ्या झाडून साऱ्या दुःखक्लेशांचे कारण हेच की आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष ठरवून त्यासाठी सारखी धडपड करीत असतो। पण नंतर हा भ्रमाचा भोपळा फुटून आपल्याला उमज पडतो की आपण सारखे पुढे पुढे जात आहोत ते सुखाच्या दिशेने नसून ज्ञानाच्या। मग आपल्याला समजून येते की सुख आणि दुःख हे दोघेही आपले महान शिक्षक आहेत। आणि आपण जसा शुभापासून तसा अशुभापासूनही धडा घेत आलो आहोत। सुख आणि दुःख माणसाच्या आत्म्यासमोरून जाताना त्यावर नाना प्रकारची चित्रे अंकित करीत असतात आणि ह्या चित्रसमष्टीच्या वा संस्कार समष्टीच्या फलासच आपण माणसाचे चारित्र्य म्हणत असतो। कोण्याही व्यक्तीचे चारित्र्य घेऊन त्याचे परीक्षण करून बघा, तुम्हाला लक्षात येईल की ते केवळ तिच्या मानसिक प्रवृत्तीची समष्टी, तिच्या मनाच्या कलांची गोळा बेरीज आहे। तुम्हाला आढळून येईल की तिचे ते चारित्र्य घडविण्यात सुख आणि दुःख या दोघांचाही सारखाच वाटा आहे। तिचे चारित्र्य एक विशिष्ट साच्यात घालून ते एका विशिष्ट घटाचे घडविण्यात चांगले आणि वाईट या दोघांचाही वाटा सारखाच आहे। आणि कुणाकुणाच्या बाबतीत तर उलट दुःखानेच सुखापेक्षा अधिक धडा, अधिक शहाणपण शिकविल्याचे दृष्टी उत्पत्तीस येईल। या आमच्या वसुंधरेला ललानभूत झालेल्या समस्त थोर विभूतींच्या धीरो उदात्त चारित्र्यांचे अनुशीलन केल्यास अधिकांश स्थली हेच स्पष्ट दिसून येते की दुःखानेच त्यांना सुखापेक्षा जास्त अधिक शहाणपण, दारिद्र्यानेच श्रीमंतीपेक्षा अधिक धडा दिला आहे आणि प्रशंसेपेक्षा निंदेच्या आघातांनीच त्यांच्यातील अंतस्थ ज्ञान अग्नीला अधिक प्रकट केले आहे। हे ज्ञान माणसाला मूलतःच अव्यक्त स्वरूपात अवस्थित असते। ज्ञान कोणतेच बाहेरून येत नाही, सारे आतच असते। आपण ज्याला माणूस जाणतो असे म्हणतो ते अगदी मानसशास्त्राच्या रेखीव भाषेत मांडावयाचे झाल्यास तो शोधून काढतो अथवा अनावृत्त करतो असे म्हणावे लागेल। माणूस जे काही शिकतो ते वस्तुतः तो अनावृत्तच करीत असतो। अनावृत्त करणे म्हणजे अनंत ज्ञानाची खाणच, असा जो स्वतःचा आत्मा त्यावरून एक आवरण वा एक पडदा दूर सारून टाकणे। न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियमाचा शोध लावला असे आपण म्हणत असतो। तो नियम काय, एखाद्या कोपऱ्यात तिष्ठत बसून न्यूटनची वाट पाहत होता का? नाही, तो न्यूटनच्या मनातच अवस्थित होता। समय आला आणि लागलीच तो त्याला गवसला। जगाला जेवढे म्हणून ज्ञान आज तागायत उपलब्ध झाले आहे ते सारेच्या सारे माणसाच्या मनातूनच आविर्भूत झालेले आहे। विश्वाचे अनंत ग्रंथालय तुमच्या मनातच विद्यमान आहे। बाह्य जगत
हे केवळ तुम्ही आपल्या स्वतःच्या मनाचे अध्ययन करावे यासाठी एक उद्दीपक कारण, एक उपयुक्त संधी वा निमित्त होय. परंतु तुमच्या अध्ययनाचा विषय मात्र नेहमी तुमचे स्वतःचे मनच असते. सफरचंद पडले, न्यूटनच्या दृष्टीने ते एक उद्दीपक कारण ठरले. झाड मग स्वतःच्या मनाचे अध्ययन करण्यात मग्न होऊन गेला. स्वतःच्या मनामध्ये आधीपासूनच विद्यमान असलेल्या विचार शृंखलांची त्याने फिरून नव्याने जुळवाजुळव केली आणि या सर्व प्रकारात त्याला त्यामध्ये आणखी एक नवीनच साखळी सापडली, एक नवाच दुवा गवसला. त्यालाच आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणू लागलो. तो नियम काही त्या सफरचंदामध्ये लपलेला नव्हता किंवा पृथ्वीच्या केंद्रातही कुठे दडून बसलेला नव्हता. यावरून सारांश, यावरून हे इतकेच सिद्ध होते की लौकिक म्हणा की पारमार्थिक म्हणा, समस्त ज्ञान मानवी मनातच अवस्थित असते. अधिकांश व्यक्तीत ते प्रकट न होता झाकलेलेच पडून असते. तो पडदा ज्यावेळी हळूहळू थोडा थोडा दूर सारला जातो त्यावेळी मी शिकतो आहे असे आपण म्हणतो. आणि आवरण दूर सारण्याची ही क्रिया जसजशी प्रकट होत जाते तसतशी आमच्या ज्ञानाची उन्नती होत जाते. ज्या माणसामधून हे आवरण क्रमशः निघून जात आहे तो इतरांच्या मानाने अधिक ज्ञानी. ज्यांच्यामध्ये ते आवरण अतिशय दाट तो अज्ञानी, आणि ज्या माणसांमधून ते पूर्णतः दूर झालेले आहे तो सर्वज्ञ पुरुष. प्राचीन काळी असे सर्वज्ञ पुरुष होऊन गेले आहेत यात काही शंका नाही. आताही असतील असा माझा ठाम विश्वास आहे आणि भविष्यकाळीही असे असंख्य सर्वज्ञ पुरुष जन्माला येतील. ज्ञान हे चकमकीच्या दगडातील अग्नीप्रमाणे मनामध्येच वसत असते. उद्दीपक कारणरूपी आघाताने थिंगी निघून ते प्रकट होत असते. आणि हे विधान केवळ आपल्या ज्ञानालाच नव्हे तर आपल्या सगळ्या भावनांना आणि सगळ्या कार्यांना देखील लागू पडेल. कारण आपण जर शांतपणे स्वतःच्या अंतःकरणाचे निरीक्षण केले तर आपल्या निदर्शनात येईल की आपले हसू आणि आपले रडू, आपले सुख आणि आपले दुःख, आपला आनंद आणि आपला विषाद, आपले अभिशाप, वरदान, निंदा, स्तुती सारीच्या सारी आपल्या मनावरच बाह्य जगताने केलेल्या अगणित घात प्रतिघातातून उद्भूत झालेली आहेत. आणि या साऱ्यांचे फलच आपले आजचे चारित्र्य होय. या समस्त आघातांना मिळून कर्म म्हणत असतात. आत्म्यातील अंतस्थ अग्नीला बाहेर प्रकटविण्यासाठी, आत्म्याची शक्ती वा ज्ञान प्रकट करण्यासाठी जो जो मानसिक वा भौतिक आघात केला जात असतो तो प्रत्येकच कर्म होय. येथे कर्म शब्द अर्थातच अत्यंत व्यापक अर्थाने वापरण्यात आलेला आहे. आणि मग या दृष्टीने बघितल्यास आपण सारेजण सदा सर्वदा कर्मच करीत आहोत हे उघडच होय. मी तुमच्याशी बोलत आहे हे कर्म होय. तुम्ही ऐकत आहात हेही कर्म होय. आपण श्वासोच्छ्वास करतो हे पण कर्मच, चालतो फिरतो कर्मच, शारीरिक अथवा मानसिक जे जे काही आपण करतो ते सारे कर्मच होय. आणि ती कर्मे आमच्यावर स्वतःचा ठसा ठेवून जात असतात. काही काही कर्मे अशीही असतात की ती जणू अनेक लहान लहान कामांची समष्टी अथवा गोळाबेरीज होय. एखाद्या समुद्राच्या खडकाळ किनाऱ्यावर उभे राहून जर आपण तेथील प्रचंड खडकांवर आदळणाऱ्या लाटांची उद्दाम गर्जना ऐकू लागलो तर केवढा तरी भयंकर आवाज होत आहे असे वाटते. आणि तरी देखील आपल्याला पक्के ठाऊक असते की खरे पाहिल्यास ती एक एक लाट अगदी लहान लहान अशा लक्षावधी तरंगांनी बनलेली आहे आणि आवाज त्यांच्यातील प्रत्येक तरंगांचा होत आहे, पण आपल्याला तो ऐकू येत नाही. इतकेच, जेव्हा ते सगळे एकवटून एक प्रचंड रूप धारण करतात तेव्हाच आपल्याला जोराची गर्जना ऐकू येऊ लागते. तद्वत
हृदयाचे प्रत्येक स्पंदन सुद्धा कार्यच होईल. कित्येक कार्य आपल्याला कळू शकतात, ती आपल्याला इंद्रिय गम्य होत असतात, पण खरे पाहता ती लहान लहान कर्मांची समष्टी होय. एखाद्याचे चारित्र्य तुम्हाला खरोखरच नीट जोखावायचे असेल तर त्यांच्या मोठ्या मोठ्या कार्याकडे लक्ष न देता प्रसंगाविषयी एखादा ठुंब्या देखील वीर सजून शौर्य गाजवू शकतो मानवांवर. तो अगदी मामूली कामे करीत असताना लक्ष ठेवा. वस्तुतः त्यांच्यातून तुम्हाला थोर पुरुषांच्या खऱ्या चारित्र्याचे दर्शन घडून येईल. मोठमोठ्या प्रसंगी आवेशाच्या भरात अगदी यत्किंचित माणसालाही काहीतरी शतकृत्य करून टाकण्याचा चेव येत असतो. परंतु ज्यांच्या चारित्र्याचा लोभनीय गौरव सर्वच अवस्थांतून निरंतर प्रकट होत असतो तोच खरा खरा थोर पुरुष म्हणावा. खरी श्रेष्ठता त्यांच्याच ठाई वसत असते. माणसाला आयुष्यात जेवढा म्हणून शक्तींना हाताळावे लागेल त्यांपैकी मानवी चारित्र्य घडविणारी कार्य कर्मशक्ती हीच सर्वांपेक्षा अधिक प्रबळ होय. मनुष्य हा जणू काही एक केंद्रबिंदू असून जगातील समस्त शक्तींना तो आपल्याकडे आकर्षून घेत असतो. या केंद्रातच त्यांना वितळवून एकत्र मिसळवत असतो आणि मग एक खूप जोरदार प्रवाहाच्या रूपाने त्यांना बाहेर सोडवित असतो.